गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, सीईटीचा हा आपला नेक्स्ट व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपल्याला याच्याआधी आपण पाहिलं रोटेशनल मोशन ही याचं काही आपण क्विक रिव्हिजन पाहिली याच्याआधी. आणि रोटेशनल मोशन मध्ये जी सीईटीला जी एमसीक्यू येतात तो भाग आपल्याला आज पाहायचा आहे. तर याच्यामध्ये अगदी सुरुवातीला या रोटेशनल मोशनचे आपल्याला काय काय माहीत पाहिजे, तर सुरुवातीला सेंटर ऑफ मास, रिजिड बॉडी, त्यानंतर मुवमेंट ऑफ इनर्शिया, या तीन गोष्टी आज आपण पाहूया. तर सेंटर ऑफ मास म्हणजे काय, कुठल्याही वस्तू सेंटर ऑफ मास हा कन्सेप्ट कसा आहे. तर या ठिकाणी सपोज दॅट दिस इज अ बॉडी, अ फोर्स विच ऍक्ट ऑन द बॉडी. इफ द बॉडी रोल्स ऑन द सर्फेस देन ईच अँड एव्हरी पार्टिकल्स रिव्हॉल्व इन अ सर्क्युलर मोशन एज वेल एज ट्रान्सलेशनल मोशन. म्हणजे प्रत्येक पार्टिकलची मोशन कशी आहे, गोल पण फिरताय तुम्ही, पुढे पुढे पण जात आहे, पण त्यातला एक पार्टिकल असा असतो त्याचं बिहेव्हिअर कसं असतं, त्याचं बिहेव्हिअर अकॉर्डिंग टू द फोर्स असतं. म्हणजे ज्या दिशेमध्ये फोर्स अप्लाय केला त्या दिशेमध्ये ती वस्तू पुढे जाते, असा त्याचा त्या वस्तूचा एकच पॉईंट असतो की ज्या पॉईंटला आपण काय म्हणतो सेंटर ऑफ मास. म्हणजेच काय की पूर्ण बॉडीचं या ठिकाणी मोशन कन्सिडर करण्यापेक्षा फक्त त्या पॉइंटला कन्सिडर करून जर आपण या ठिकाणी न्यूटन्स लॉ जर स्टडी केला तर त्या पॉइंटला त्या वस्तूचं काय म्हणतो आपण सेंटर ऑफ मास, की ज्या ठिकाणी होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड इन अकॉर्डन्स विथ द टू स्टडी द मोशन ऑफ दॅट बॉडी इन अकॉर्डन्स विथ द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. त्याच्यामध्ये की असा पॉइंट की ज्या पॉइंटला पूर्ण मास एकवटलेला आहे असं गृहित धरतो मग सेंटर ऑफ मास हा कन्सेप्ट जो आहे तो सेंटर ऑफ मास मध्ये टू पार्टिकल सिस्टीम साठी आपल्याला सेंटर ऑफ मासचे काही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ते फॉर्म्युले कुठले कुठले आहेत का, आता रिजिड बॉडी म्हणजे काय ते बघतात. रिजिड बॉडी की ज्या बॉडीच्या दोन पार्टिकल मधलं अंतर, समजा दोन पार्टिकल्स आहेत, त्या दोन पार्टिकल मधलं अंतर सहजासहजी बदलत नसेल तर त्या वस्तूला रिजिड बॉडी असं म्हणतात. नो बॉडी इज अ परफेक्टली रिजिड बॉडी. मग याच्यामध्ये या ठिकाणी का जर आपण हा जो फोर्स आहे की जो फोर्स डिफॉर्मेशन तयार करतो म्हणजे चेंज इन शेप अँड साईज चेंज म्हणजे तयार करू शकतो, जर खूप मोठा अप्लाय केला तर डिस्टन्स चेंज पण होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी नो बॉडी इज अ परफेक्टली रिजिड बॉडी, बट रिजिड बॉडी इन विच the distance between the two particles does not change in accordance with the force. तर याच्यामध्ये इथं याच्यानंतर सेंटर ऑफ मास फॉर द टू पार्टिकल सिस्टम, सपोज दॅट दिस पार्टिकल ए अँड दिस अनदर पार्टिकल बी. पार्टिकल ए हॅज द मास m1, पार्टिकल बी हॅज द मास m2. जर या ठिकाणी पार्टिकल m1 अँड m2 हॅज अ कॉर्डिनेट, आता याचे कॉर्डिनेट जे आहे ते तीन कॉर्डिनेट पण म्हणजे थ्री डायमेन्शन मध्ये पण ठेवू शकता तुम्ही, टू डायमेन्शन मध्ये पण ठेवू शकता. त्या ठिकाणी इथं आपल्याला जे फॉर्म्युले दिलेले आहेत ते टू डायमेन्शन मध्ये दिलेले आहेत. मग जे कॉर्डिनेट समजा या ठिकाणी x1 y1 गृहित धरले आपण, ए चे आणि बी चे काय गृहित धरले आपण x2 y2. ठीक आहे, तर याचा सेंटर ऑफ मास कुठे असेल है ना, आणि त्या सेंटर ऑफ मास समजा या ठिकाणी सेंटर ऑफ मास सी, सेंटर ऑफ मास या ठिकाणी, तर याचं पोझिशन वेक्टर काय असेल, त्याचे कॉर्डिनेट काय असतील ते पाहायचं. त्याला आपण xCM म्हणूयात आणि yCM म्हणूयात. जर आपण हा पोझिशन वेक्टर ड्रॉ केला विच शोज द पोझिशन ऑफ द पार्टिकल ए, दिस अनदर वेक्टर याला आपण r1 bar म्हणूयात, फर्स्ट पार्टिकल आहे म्हणून याला आपण r2 bar म्हणूयात. आणि हा जो वेक्टर जो आहे हा भाग तुम्हाला मॅथ मध्ये पण आहे, त्या ठिकाणी याला आपण r bar असं म्हणूया. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवूया. ठीक आहे, अजून एक गोष्ट सेंटर ऑफ मास शक्ती लक्षात ठेवायची की त्याभोवती जो काही मोमेंट ऑफ मास असतो, समजा याचा मोमेंट काढायचं आहे आपल्याला अबाउट द सेंटर ऑफ मास, हा सेंटर ऑफ मास आहे समजा, तर इट इज ऑलवेज झिरो. कारण सेंटर ऑफ मासला आपण काय म्हणतोय, द होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेट, म्हणजे इथं कॉन्सन्ट्रेट झालं असं गृहित धरलंय आपण, आणि त्याच्या
भौतिक जर आपण त्याचा मोमेंट घेतला कुठल्याही पार्टिकलचा, म्हणजे द मोमेंट ऑफ मास अबाउट द सेंटर ऑफ मास इज ऑलवेज झिरो, हे एक वाक्य लक्षात ठेवायचं आपल्याला. तर त्याच्यावरूनच आपण या ठिकाणी इथं सेंटर ऑफ मास सुरुवातीला आपण पोझिशन वेक्टर्स काढूयात. ठीक आहे, तर आर वन बार याची किंमत काय असेल, तर एक्स वन आय कॅप प्लस वाय वन जे कॅप असं लिहिता येईल आपल्याला. आर टू बार कसं लिहिता येईल, एक्स टू आय कॅप प्लस वाय टू जे कॅप असं लिहिता येईल आपल्याला. आता याच्यामध्ये एक्स सी एम आणि वाय सी एमचे फॉर्म्युले जे आहेत किंवा आर बारचा फॉर्म्युला जो आहे तो कसा येतो ते पहा. याच्यामध्ये आर बार जो आहे पोझिशन वेक्टर, जर दोनच पार्टिकल असतील तर ठीक आहे, पण जर अनेक पार्टिकल असतील तर समेशन ऑफ एम आय, ठीक आहे, समेशन ऑफ एम आय आर आय अपॉन समेशन ऑफ एम आय, म्हणजे याच्यामध्ये आय टेन्स टू वन टू एन. आता दोनच पार्टिकल आहेत, याचा अर्थ दोन पार्टिकल जर असतील तर आर बार हा कसा असेल, आर बार इज इक्वल टू एम वन आर वन बार प्लस एम टू आर टू बार अपॉन एम वन प्लस एम टू. ठीक आहे, याच्यामध्ये या ठिकाणी हे कशावर येतं, कारण मोमेंट ऑफ मास अपॉट द सेंटर ऑफ मास इज इक्वल टू जो त्याच्यावरूनच हा फॉर्म्युला येतो. आता याच्यामध्ये या ठिकाणी याच्यानंतर जर आपल्याला कॉर्डिनेट काढायचे असतील सेंटर ऑफ मासचे, जसं की एक्स सी एम काढायचे, तर या ठिकाणी तोच फॉर्म्युला कसा लिहिता येतो, जर आपल्याला दोन पार्टिकल साठी घ्यायचं आहे तर एम वन एक्स वन प्लस एम टू एक्स टू अपॉन एम वन प्लस एम टू. जर एन पार्टिकल असतील तर समेशन ऑफ एम आय एक्स आय आणि समेशन ऑफ एम आय वेर आय टेन्स टू वन टू एन. तसाच सेंटर ऑफ मासचा वाय कॉर्डिनेट काढायचे तुम्हाला, तर तो असा असेल एम टू एक्स टू प्लस सॉरी एम वन वाय वन प्लस एम टू वाय टू अपॉन एम वन प्लस एम टू. सेंटर ऑफ मास एक्स आणि वाय कॉर्डिनेट द पोझिशन वेक्टर, याची किंमत काढली आपण, याची किंमत काढली की जे नोन आहेत त्याच्यामध्ये काढणार. तर या ठिकाणी तसं झेड जर असेल तर झेडचंही काढता येऊ शकतो. तर या ठिकाणी हे दोन फॉर्म्युले जे आहेत ते दोन फॉर्म्युले, हा एक फॉर्म्युला आणि प्रत्येक कॉर्डिनेटचा फॉर्म्युला सेंटर ऑफ मासचा, ठीक आहे, याच्यापेक्षाही आपला वेगळा भाग की जो आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी लक्षात ठेवा लागतो, दोन पार्टिकल दिलेले आहेत आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन जर सेंटर ऑफ मास मधून पास होत असेल तर अशा वेळेला या ठिकाणी त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंटर ऑफ मास काय असेल त्यावेळेला काही फॉर्म्युला उपयोगाला पडतात. आता या ठिकाणी समजा हा पार्टिकल फर्स्ट आहे की ज्याचं मास एम वन आहे, हा सेकंड पार्टिकल आहे की ज्याचं मास एम टू आहे, दोघांमधलं अंतर जे आहे ते आर एवढं आहे, डिस्टन्स बिटवीन देम इज आर, सपोज दॅट दिस इज सेंटर ऑफ मास, इथं सेंटर ऑफ मास आहे त्याला आपण सी एम असं म्हणूया, अँड आर वन इज डिस्टन्स ऑफ द फर्स्ट पार्टिकल फ्रॉम द सेंटर ऑफ मास अँड आर टू इज अ डिस्टन्स ऑफ द सेकंड पार्टिकल फ्रॉम द सेंटर ऑफ मास. जर असं असेल तर या ठिकाणी आपल्याला माहिती की मोमेंट ऑफ मास, मोमेंट ऑफ मास अबाउट द सेंटर ऑफ मास म्हणजे एम वन आर वन, हा जर मोमेंट जर तू विचार केला तर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह घ्यावं लागेल, तर या बाजूला एक या बाजूला आहे, म्हणजे या ठिकाणी मोमेंट ऑफ मास अबाउट द सेंटर ऑफ मास दॅट इज एम वन आर वन प्लस एम टू आर टू व्हेक्टर फॉर्म मध्ये घ्यावं लागेल इज इक्वल टू काय असेल झिरो, ऑलवेज झिरो. मग याच्यामध्ये या ठिकाणी इथं आपल्याला एम वन आर वन बार प्लस एम टू आर टू बार याच्यावरून आपल्याला आर वन किंवा आर टू ची किंमत भेटू शकते, आर टू बार बरोबर इथं तिकडे जर मायनस होईल मायनस एम वन आर वन बार अपॉन एम टू. आता ही किंमत आपण त्या इक्वेशन मध्ये जर ठेवली आपण, ठीक आहे, जो आर बार साठी काढला होता आपण इक्वेशन, तर त्याच्यामध्ये द मॅग्निट्यूड ऑफ आर वन इन टर्म्स ऑफ आर, आर वन ची किंमत काय भेटू शकते, ठीक आहे, इन टर्म्स ऑफ आर, आर समजा नोन आहे दोन पार्टिकल मधलं अंतर आपल्याला माहिती आहे, तर ते असं असेल एम टू अपॉन एम वन प्लस एम टू इन टू आर. तसंच त्याच ठिकाणी जर आपण आर वन ची किंमत काढली तशीच आर टू ची जर किंमत काढली आपण
आर टू अंतर आहे म्हणजे तर ते अंतर असेल एम वन अपॉन एम वन प्लस एम टू अपॉन आर. तर या ठिकाणी इथं जसं आर वन ची किंमत काढली ती पहिल्या याच्यामध्ये ठेवली आपण, तर आर वन आर टू च्या किमती हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. जर दोन पार्टिकल मधलं अंतर माहित असेल तर आर वन इन टर्म्स ऑफ मास अँड डिस्टन्स बिटवीन दो पार्टिकल, तर अशा मध्ये या ठिकाणी आर वन आणि आर टू या किमती लक्षात ठेवूयात आपण. ठीक आहे, आता याच्यानंतर पुढचा भाग पाहूयात आपण, तो म्हणजे जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल ऍक्सिस बोलते द ऍक्सिस विच पासेस थ्रू सेंटर ऑफ मास, तर तो मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढणार? तर या ठिकाणी आय, ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया फर्स्ट पार्टिकल काढला आपण, सेकंड पार्टिकल काढला आपण, काढू शकतो आपण. तर या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द होल टू पार्टिकल सिस्टीम आय इज इक्वल टू एम वन एम टू अपॉन एम वन प्लस एम टू इंटू डी स्क्वेअर. इथं डी इज इक्वल टू आर म्हणूया डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स, किंवा याला तुम्ही आर स्क्वेअर म्हणलं तरी चालेल. आर स्क्वेअर एम वन एम टू अपॉन एम वन प्लस एम टू इंटू आर स्क्वेअर. हा फर्स्ट पार्टिकलचं मोमेंट ऑफ इनर्शिया, सेकंड पार्टिकलचं मोमेंट ऑफ इनर्शिया, त्यामध्ये आपल्याला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया आय आहे. ठीक आहे, आय इज इक्वल टू आय वन प्लस आय टू आहे. आय वन किती आहे? दॅट इज एम वन आर वन. आय टू किती आहे? एम टू आर टू. त्याच्यामध्ये आर वन ची किंमत किंवा आर टू ची जर किंमत ठेवली आपण आणि आर इज इक्वल टू आर वन प्लस आर टू आहे, म्हणजे हे इक्वेशन, हे इक्वेशन आणि हे इक्वेशन, हे इक्वेशन वापरून जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढला आपण, त्या ठिकाणी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया हा फॉर्म्युला भेटतो. दॅट इज आय वन आय टू सॉरी एम वन प्लस सॉरी एम वन इंटू एम टू अपॉन एम वन प्लस एम टू इंटू आर स्क्वेअर. पा, एक दोन आणि तीन, हे तीन इक्वेशन वापरून आपल्याला इक्वेशन भेटू शकतं. तर आपल्याला फॉर्म्युले महत्वाचे कुठे लक्षात ठेवायचे ते पहा. ठीक आहे, तर हे तीन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, एक दोन आणि तीन. म्हणजे टू पार्टिकल सिस्टमसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा सेंटर ऑफ मास पासूनच असलेलं पहिल्या पार्टिकलचं अंतर किंवा सेंटर ऑफ मास पासूनच दुसऱ्या पार्टिकलचं अंतर, हे अंतर काढण्यासाठी दोन पार्टिकल मधलं अंतर माहिती आहे, मास माहिती आहे, तर ते अंतर पण काढता येतं. किंवा दोन पार्टिकल मधलं अंतर माहिती आहे, दोन पार्टिकलचं मास माहिती आहे आपल्याला, तर सेंटर ऑफ मास भोवती त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया पण आपल्याला माहित पाहिजे. एक दोन तीन याच्या आधीचे फॉर्म्युले नाही लक्षात ठेवलं तरी चालतील, पण हे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवावं लागतील. तर या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया of the two particle system about the center of mass, त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया पाहूयात आपण आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती असलेले एमसीक्यू पाहूया. मोमेंट ऑफ इनर्शिया कि जो भाग तुम्हाला माहिती आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाचं दुसरं नाव काय आहे? रोटेशनल इनर्शिया असं नाव आहे. ठीक आहे, कशाने रिप्रेझेंट करतो आपण? आयने रिप्रेझेंट करतो. ही क्वांटिटी कशी आहे? इट्स मॅग्निट्यूड इज डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन. म्हणजे जर ऍक्सिस बदलला तरी मॅग्निट्यूड त्याची बदलत जाते. म्हणून या क्वांटिटीला काय म्हणतात? तर टेन्सर क्वांटिटी म्हणतात. इट इज नॉट व्हेक्टर, ट्रू व्हेक्टर, इट इज नॉट स्केलर, सो इट इज अ टेन्सर क्वांटिटी बिकॉज इट हॅज डिफरंट मॅग्निट्यूड इन डिफरंट डायरेक्शन. ओके, टेन्सर, इट्स ए सायनिट बिकॉज इट इज द sum of product of mass of each particle and the square of the distance but its perpendicular distance from the axis of rotation where r tends to 1 to n mi ri square. It's a ekak lakshat thevayche, means kilogram meter square. Dimension lakshat thevayche, m ekda cha ahe, l don veles ahe, t nahi ahe, m raised to 1, l raised to 2, t raised to 0. Moment of inertia. जर यन डिस्क्रीट पार्टिकल असतील तर असं वापरतो. जर होमोजिनियस रिजिड बॉडी आहे, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ मास आहे, तर आपण फॉर्म्युला असं वापरतो, समेशन इज रिप्लेस विथ इंटिग्रेशन अँड मास ऑफ पार्टिकल रिप्लेस विथ मास ऑफ एलिमेंट. सो इट इज अ इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर डीएम फॉर द होमोजिनियस रिजिड बॉडी. इफ देर इज अ सिंगल पार्टिकल देन वी यूज आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर, वेर एम इज मास ऑफ द that particle and r is the distance of that particle from the axis of rotation. तर असे तीन फॉर्म्युले आहेत, त्याचा SI युनिट, डायमेन्शन, whether it is a scalar or vector quantity, या गोष्टी लक्षात ठेवत आपण.
म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शियाला दुसरं नाव काय रोटेशन इनर्शिया. त्याच्यावरून काय समजतं आपल्याला, म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणलं की पुढे काय शब्द आला पाहिजे, अबाउट शब्द आला पाहिजे, है ना. जसं की एक थिन युनिफॉर्म रॉड आहे, या ऍक्सिस भोवती मुवमेंट ऑफ इनर्शिया किती आहे, एम एल स्क्वेअर अपॉन 12 आहे. तर या ऍक्सिस भोवती किती आहे, एम एल स्क्वेअर अपॉन 3. कोण मोठं आहे? मग या ऍक्सिस भोवती मुवमेंट ऑफ इनर्शिया त्या रॉडचा जास्त आहे, कारण का डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द ऍक्सिस कसं आहे, जास्त आहे. इथं कसं आहे, एल बाय 2 अंतरापर्यंत डिस्ट्रीब्युट झालंय. इथं कसं आहे, एल अंतरापर्यंत डिस्ट्रीब्युट झालं. इथं किती, एल बाय 2 फक्त, तर इथे एल. म्हणजे या ऍक्सिस भोवती डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कसं आहे, जास्त अंतरापर्यंत आहे, म्हणून याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया कसं असेल, मोठा. म्हणजे ऍक्सिस बदलला की त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया बदलतो. आता हेच उदाहरण बघतो, ठीक आहे. म्हणजे एखादी वस्तू जर हीच थिन युनिफॉर्म रॉड या ऍक्सिस भोवती रोटेट करत असेल, तर रोटेट करायला रोटेटिंग टॉर्क जो आहे तो पण जास्त लागेल. समजा रॉड इथून रोटेट करायचा आहे, तर कमी टॉर्क मध्ये तो रॉड काय होऊ शकतो, रोटेट होऊ शकतो, ठीक आहे. समजा या ऍक्सिस भोवती ऑलरेडी तो रॉड रोटेट होतोय, त्याला थांबवायचंय, तर अपोजिंग टॉर्क पण इथे कसा लागेल, जास्त. कारण मुवमेंट ऑफ इनर्शिया कसा आहे, जास्त. रोटेशन इनर्शिया कसा आहे, जास्त. म्हणजे या ऍक्सिस भोवती एखादी जर वस्तू रोटेट झाली, तर किंवा तो थिन युनिफॉर्म रॉड रोटेट झाला, तर तो लगेच तसं फिरत नाही, किंवा एकदा फिरला तर लगेच तो थांबत नाही, ठीक आहे. ही जी त्याची प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीलाच आपण काय म्हणतोय, मुवमेंट ऑफ इनर्शिया किंवा रोटेशनल इनर्शिया म्हणतोय. हा जो रोटेशनल इनर्शिया आहे तो फक्त मासवरती अवलंबून नाही, तो कशावरती अवलंबून आहे, दोन गोष्टीवरती अवलंबून आहे, एक तर मास आणि दुसरं डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द ऍक्सिस ऑफ रोटेशन. याच्यामध्ये दोन्ही गोष्टीवरती मोमेंट ऑफ इनर्शिया अवलंबून आहे, मास अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. मास चेंज झालं, मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होतो. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास चेंज झालं, मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होतो. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास कसं चेंज होऊ शकतं, जर ऍक्सिस बदलला तर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास काय होऊ शकतं, बदलू शकतं. याचा अर्थ या दोन गोष्टीवरती रोटेशन इनर्शिया अवलंबून आहे, मास अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया इट रिप्रेझेंट इनर्शिया टू द रोटेशनल मोशन, लक्षात ठेवूयात आपण. तर आता आणि एम के स्क्वेअर, वेर के इज द रेडियस ऑफ गायरेशन, ते पण लक्षात ठेवा. तुम्ही चौथा फॉर्म्युला आहे समजा एम के स्क्वेअर, ठीक आहे. आता वेगवेगळ्या वस्तूंचा आपल्याला एक मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. ते कुठले कुठले, रिंगचा माहिती आपल्याला. रिंगचा या ऍक्सिस भोवती किती आहे, एम आर स्क्वेअर, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. जर या ठिकाणी थीन हॉलो सिलेंडर घेतला तर त्याचा पण तोच येतो, थीन हॉलो सिलेंडरचा किती येतो, एम आर स्क्वेअर. पण रिंगचा डायमीटर घेतला तर त्याचा अर्धा होतो, किती येतो, एम आर स्क्वेअर अपॉन 2 येतो. रिंगचा टँजंट घेतला विच इज इन द प्लेन, तर हा एम आर स्क्वेअर अपॉन 2 प्लस एम आर स्क्वेअर, हा येतो 3/2 एम आर स्क्वेअर. जर या ठिकाणी असा ऍक्सिस घेतला तर तो एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर, तो येतो 2 एम आर स्क्वेअर, ठीक आहे. तसंच जर डिस्क घेतला आपण, रिंग आणि डिस्क तेवढंच, रॉडचं पण माहिती आपल्याला, ठीक आहे. तर डिस्क घेतलं आपण, डिस्कवरती बरेचसे प्रश्न आहेत. तर डिस्कचा या ऍक्सिस भोवती किती आहे, डिस्क घेतला किंवा सॉलिड सिलेंडर घेतला तर तो किती आहे, एम आर स्क्वेअर अपॉन 2. डायमीटर घेतला तर किती, एम आर स्क्वेअर अपॉन 4. या ऍक्सिस भोवती घेतला तर तो एम आर स्क्वेअर अपॉन 4 प्लस एम आर स्क्वेअर, दॅट इज 5 अपॉन 4 एम आर स्क्वेअर. असा टँजंट घेतला विच इज परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन तर तो किती येऊन जाईल, हा एम आर स्क्वेअर अपॉन 2 प्लस एम आर स्क्वेअर, दॅट इज द 3/2 एम आर स्क्वेअर. प्रत्येक ऍक्सिस भोवती याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया लक्षात ठेवत आपण, ठीक आहे. आता या ठिकाणी मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन याच्यावरती जेवढे काही एमसीक्यू आहेत पाहिजे आपल्याला, ते बघूयात आपण. पहिला पहा एमसीक्यू कसा आहे. तर याच्यामध्ये अगदी सुरुवातीला जो एमसीक्यू दिला आहे तो कसा आहे, किंवा काही मोजके आपण घेतोय, ठीक आहे. त्यातला पहिला, द सम ऑफ मोमेंट ऑफ मासेस ऑफ ऑल पार्टिकल्स इन द सिस्टीम अबाउट द सेंटर ऑफ मास इज ऑलवेज. सेंटर ऑफ मासची डेफिनेशन असं आहे की मोमेंट ऑफ मास अबाउट द सेंटर ऑफ मास इज ऑलवेज 0 असतं, तर त्याचं उत्तर 0 असं आहे. त्याच्यानंतर दुसरा, टू पार्टिकल्स ऑफ मासेस 5 ग्रॅम, ठीक आहे. सेकंड एमसीक्यू, टू पार्टिकल्स ऑफ मासेस 5 ग्रॅम अँड 10 ग्रॅम,
दोन पार्टिकल्स आहेत, एकाचा आहे 5 ग्रॅम, दुसऱ्याचा आहे 10 ग्रॅम. दे आर सेपरेटेड ॲट अ डिस्टन्स 12 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर अंतर आहे दोघांमधलं. वॉट विल बी द लोकेशन ऑफ द सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टीम ऑफ दीज टू पार्टिकल्स फ्रॉम द लायटर पार्टिकल. म्हणजे लायटर पार्टिकल पासून सेंटर ऑफ मासचं लोकेशन काय आहे असं विचारलं, म्हणजे अंतर विचारलं. लायटर कुठला आहे? 5. आता या ठिकाणी सेंटर ऑफ मास कोणाच्या जवळ असेल? हेवियरच्या जवळ असेल का लायटरच्या? हेवियरच्या जवळ असेल. सेंटर ऑफ मास कुठं असेल? इथं असेल. तर सेंटर ऑफ मास, समजा हे अंतर आपण आर वन म्हणूयात, हे अंतर आपण आर टू म्हणूयात. आपल्याला माहिती आहे की दोघांमधलं अंतर, त्याला आर म्हणतो आपण. आर वन चा फॉर्म्युला माहिती आहे, ठीक आहे. आर वन चा फॉर्म्युला कसा आहे? दॅट इज एम टू अपॉन एम वन प्लस एम टू इन टू आर, ठीक आहे. हे हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, आपण मग अशीच पाहिला होता. तर आर वन विचारला, एम टू माहिती आहे किती आहे? 10. दोघांची बेरीज किती येते? 15. 10 अधिक 5 किती येते? 15. दोघांमधलं अंतर किती आहे? 12, ठीक आहे. आता भाग, 3 भाग जातो, 3 × 12 = 13 × 5 = 15. 5 ने भाग होतो, 5 × 5 = 10, त्याचा अर्थ किती येतो? 8. म्हणजे 12 पैकी 8 गेलो. 8 तुमचं उत्तरच 8 आहे. राहतात किती? 4. म्हणजे सेंटर ऑफ मास कोणाच्या जवळ आहे? हेवियर पार्टिकलच्या जवळ. अशा या ठिकाणी तुम्ही जर आर टू काढत असेल तर फॉर्म्युला काय असेल? m1 / m1 + m2 × r असं असेल, ठीक आहे. तर याच्यानंतर पुढचा एमसीक्यू बघत आपण की जो मोमेंट ऑफ इनर्शियावरती पाहायचं आहे आपल्याला, त्यातला पहिला. आता हा तिसरा एमसीक्यू म्हणूया त्याला आपण, 3 नंबर एमसीक्यू आपल्यासाठी आजचा 3 नंबर, ठीक आहे. इफ द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी इज न्यूमरिकली इक्वल टू इट्स मास, तर या ठिकाणी रेडियस ऑफ गायरेशन किती असेल, ठीक आहे. इफ द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी इज न्यूमरिकली इक्वल टू इट्स मास, तर रेडियस ऑफ गायरेशन इज इक्वल टू काय असेल? या ठिकाणी आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन, इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन, आय चा फॉर्म्युला काय आहे? एम के स्क्वेअर. आता या ठिकाणी आय इज इक्वल टू एम कधी येऊ शकतो? जर के ची व्हॅल्यू जर 1 असेल तरच. के स्क्वेअर ची व्हॅल्यू ही 1 असेल तर आपल्याला या ठिकाणी आय इज इक्वल टू एम लिहिता येतं. चार ऑप्शन पैकी काय? एक इक्वल टू इट्स रेडियस म्हणलं चुकीचं आहे, इक्वल टू इट्स डायमीटर हे पण चुकीचं आहे, इक्वल टू 1 युनिट असं म्हणलं हे बरोबर आहे, इक्वल टू 1 युनिट आणि इन्फिनाइट असं एक उत्तर आहे. तर इक्वल टू 1 युनिट हे उत्तर त्यातलं बरोबर आहे. त्यानंतर इफ द अँग्युलर वेलॉसिटी, 4 नंबर, इफ द अँग्युलर वेलॉसिटी, इफ द अँग्युलर वेलॉसिटी ऑफ रोटेटिंग रिजिड बॉडी इज इन्क्रीज्ड, ओमेगा इज इन्क्रीज्ड, तर असं विचारलंय, देन इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ऍक्सिस रिमेन्स अनचेंज्ड, इन्क्रीजेस डिक्रीजेस, नो इफेक्ट, असं वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. जर अँग्युलर वेलॉसिटी वाढली तर मोमेंट ऑफ इनर्शिया वाढेल, कमी होईल, तोच राहील, काय होईल? डज नॉट चेंज ना, डज नॉट चेंज. का बरं? कारण मोमेंट ऑफ इनर्शिया याच्यावरती अवलंबूनच नाही. कशावरती अवलंबून आहे? मासवरती अवलंबून आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ मासवरती अवलंबून आहे ना. ऍक्सिस बदलला की डिस्ट्रीब्युशन ऑफ मास बदलतं, म्हणजे एक ओरिएंटेशन ऑफ ऍक्सिस वरती अवलंबून आहे, ठीक आहे. तर याचा अर्थ ओमेघावरती मोमेंट ऑफ इनर्शिया अवलंबून नाही, म्हणजे स्पीड वाढला आहे म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो असं काही होत नाही. त्याच्यानंतर पुढचा एमसीक्यू पाहूयात आपण, तो असा आहे, अन आयर्न बॉल अँड वुडन बॉल, ठीक आहे. दोन वेगवेगळे बॉल आहेत, 5 नंबर, आयर्न बॉल अँड वुडन बॉल, हॅव द सेम रेडियस. दोघांचा रेडियस कसा आहे? सेम, ठीक आहे. देन विच विल हॅव ग्रेटर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द डायमीटर, अबाउट द डायमीटर, अबाउट द डायमीटर. आता रेडियस याची डेन्सिटी कशी आहे? जास्त आहे, म्हणजे याच या ठिकाणी डेन्सिटी जास्त आहे, म्हणजे मास जास्त आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास दोघांचं कसं आहे? सेम आहे, म्हणजे के ची व्हॅल्यू दोघांसाठी कशी येऊ शकते? सेम. पण
या ठिकाणी आता बॉल आहे याचा अर्थ स्पिअर आहे. स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर किती असतो? 2/5 mr2. ठीक आहे, अबाउट डायमीटर 2/5 mr2. याच्यावरून के ची व्हॅल्यू दोघांची कशी असेल? सेम. फक्त यम कसा आहे वेगळा आहे. कुणाचं मास जास्त असेल? आयर्न बॉलचं मास जास्त आहे. याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाचा जास्त असेल? आयर्न बॉलचा असेल. तर या ठिकाणी इथं देन विच विल हॅव द स्मॉलर मोमेंट ऑफ इनर्शिया. स्मॉलर कुणाचा आहे असं विचारलं, याचा जास्त आहे म्हणजे याचा कसा असेल, कमी असेल. म्हणजे या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ वुडन बॉल इज लेस दॅन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ आयर्न बॉल. ठीक आहे, आता याच्यानंतर पुढचा एमसीक्यू पाहूयात आपण. 6 नंबरचा एमसीक्यू पाहूयात आपण. 6 नंबर याच्यामध्ये काय दिलंय? द फॉलोइंग बॉडीज हॅव द सेम मास, विच देम हॅव लार्जेस्ट एमआर. प्रत्येक वस्तूच मास सेम आहे तर कुणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया मोठा आहे असं विचारलं. रिंग, पहिली वस्तू काय आहे? रिंग. ऍक्सिस कसा दिलेला आहे? अबाउट अन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन पासिंग थ्रू इट्स सेंटर. ठीक आहे, त्यानंतर 2 नंबर डिस्क दिली आहे. आता डिस्क सर्वांचं मास कसं दिलेलं आहे? सेम, पण सर्वांचा रेडियस सेम आहे असं काही दिलेलं नाही. ठीक आहे, 2 नंबर काय आहे? डिस्क. डिस्क का मुवमेंट अबाउट अन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. अबाउट अन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. त्याच्यानंतर सॉलिड स्फिअर. सॉलिड स्फिअर, सॉलिड स्फिअर अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर म्हणजेच डायमीटर. ठीक आहे, आणि बार मॅग्नेट, हे चारच शेप महत्वाचे आहेत. रिंग, डिस्क, स्फिअर आणि बार मॅग्नेट, कारण हे रोल होऊ शकतात. याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न आहे. बार मॅग्नेट डज अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन म्हणजे ऍक्सिस आहे. तर प्रत्येकाचं मास कसं आहे? सारखं आहे. तर विच ऑफ देम हॅव लार्जेस्ट एम आय, कुणाचा एम आय जास्त असेल? रिंग त्याच मास आहे, याचा अर्थ याचा जास्तीत जास्त मास कुठं असेल? अलॉंग इट्स रिंग, कडेला. ठीक आहे, याचं मास काय झालं? डिस्ट्रीब्युट झालं ऍक्सिस पासून, कारण स्पेअर बनवायचं आहे. याचं मास कसं झालंय? डिस्ट्रीब्युट झालंय. याचं मास अलॉंग इट्स लेंथ डिस्ट्रीब्युट झालंय. मास तेच ठेवायचं आहे. ठीक आहे, डिस्कचं मास कसं झालंय? या ठिकाणी एरियली डिस्ट्रीब्युट झालंय. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी ऍक्सिस पासून दूर कुणाचं मास दिलेलं आहे? फक्त रिंग्स. तसं याच्यामध्ये पण ऍक्सिस पासून जवळ आहे, याच्यामध्ये पण ऍक्सिस पासून जवळ आहे. तसं इथे याच्यामध्ये पण ऍक्सिस पासून कसं आहे? जवळ आहे. याचा अर्थ ऍक्सिस पासून दूर मास कुणाचं गेलंय? फक्त रिंगचं गेलंय. याचा अर्थ मास जरी सारखा आलं तर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फक्त रिंगचं कसं आहे? मोठं आहे. याचा अर्थ रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया सर्वात मोठा असेल. रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असेल? सर्वात मोठा असेल. त्याच्यामध्ये बाकीच्या बाबतीत कसा आहे? 2/5 mr2 आहे याचा. याचा कसा आहे? ml2/12 आहे. mr2/2 आहे, म्हणजे प्रत्येकाला एक डिनॉमिनेटर आहे ना. मास जरी कॉस्ट असलं तर प्रत्येकाला याचा फक्त mr2 आहे ना. के आणि आर कसे सारखे, इथं कसं आहे? mr2/2 आहे. याचा कसा आहे? 2/5 mr2. आर ला काहीतरी आहे, भागदार आहे. इथं काय आहे? ml2/12 आहे. मग याच्यामध्येच फक्त काय की ऍक्सिस पासून दूरवरती असलेला मास फक्त रिंग मध्ये आहे, म्हणून रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया सर्वात, या सगळ्यांचं मास जर सारखा असेल तर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया सर्वात जास्त असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा एक क्वेश्चन बघूयात आपण. द मास ऑफ द फ्लायव्हील इज कॉन्सन्ट्रेटेड ऍट इट्स रिंग. फ्लायव्हील तुम्ही पाहिले कधी? जर तुम्ही तुमच्या लॅबमध्ये सिनियरच्या विद्यार्थी जर काही प्रॅक्टिकल करत असतील फ्लायव्हील वरती, तर ते आवर्जून पहा फ्लायव्हील. ठीक आहे, किंवा तुम्ही विहिरीवरती जी इंजिन बसवलेलं असतं त्या इंजिनला एक फ्लायव्हील असतं, है ना, की ज्या सहाय्याने आपण ते आधी फ्लायव्हील फिरवतो आणि त्याच्या रोटेशनल इनर्शियावरती ती मोटर काय होते? चालू होते किंवा इंजिन चालू होते. तर फ्लायव्हील कसं असतं? फ्लायव्हील असतं. त्याच्या रिंगला मास जे आहे ते काय झालेलं आहे? कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे असं. असा हा फ्लायव्हील.
मास ऑफ द फ्लायव्हील इज कॉन्सन्ट्रेटेड एट इट्स रिम. कशा करता? चार ऑप्शन दिले. टू ऑब्टेन द स्ट्रॉंग व्हील, टू डिक्रीज द मोमेंट ऑफ इनर्शिया, टू इन्क्रीज द मोमेंट ऑफ इनर्शिया अँड टू ऑब्टेन द स्टेबल इक्विलिब्रियम. त्याचं मेन रिझन जे आहे तर शेप असं बनवण्यामागे. किंवा तुम्ही सायकल पाहिली असेल, सायकलला अशा तारा वगैरे असतात आणि मास कसं असतं इकडे कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. तर हे करण्यामागचं रिझन जे आहे ते काय असतं? तर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द ऍक्सिस पासून ते दूर जातं, है ना. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास हे ऍक्सिस पासून दूर नेलं तर याचा काय वाढतो? तर मोमेंट ऑफ इनर्शिया MI वाढतो. म्हणजे हे कशामुळे करतो आपण? फक्त तर फक्त त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढवण्यासाठी करतो. ठीक आहे. तर हे झालं 7 नंबरचे MCQ. याच्यानंतर पुढचा MCQ बघूया आपण, तो असा द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ अ फ्लाय व्हील व्हॅरीज विथ द टाइम. एक डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन दिलेलं आहे ना, द अँग्युलर डिस्प्लेसमेंट व्हॅरीज विथ टाइम असं म्हणलं आहे. आणि 7 नंबरमध्ये थीटा दिलेला आहे, तो असा दिला आहे. दॅट इज द AT प्लस BT² मायनस CT³. तर त्यांनी विचारलेलं आहे देन द अँग्युलर ऍक्सलरेशन इज गिव्हन बाय, देन द अँग्युलर ऍक्सलरेशन इज गिव्हन बाय. याचा फक्त आपण अल्फा आधी ओमेगा काढला, दॅट इज अ डी थीटा बाय DT. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? AT चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? तर AT चा डेरिव्हेटिव्ह काय येऊन जाईल? तर जसं की डेरिव्हेटिव्ह ऑफ X^n कसं लिहितो आपण? N × X^n-1. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ X^n इज N × X^n-1. तसं या ठिकाणी इथं T चा आता सध्या पॉवर काहीच नाही, म्हणजे काय आहे? 1. म्हणजेच 1 - 1 = 0 म्हणजे फक्त काय शिल्लक राहील? A. ठीक आहे. T^0 it is a 1. सो AT + 2 × BT. याचा रिलेटिव्ह काढला आपण, 2 × BT, 2 - 1 = 1. सो इथे हे 9 लिहिलं तरी चालेल यावरती. मायनस 3 × CT². ओके, हे काय झालं? ओमेगा झालं. अल्फा म्हणजे काय आहे? इट इज अ डी ओमेगा बाय DT. आता टर्म कॉन्स्टंट आहे, याचा 0 येतो. याचं किती येऊन जाईल? +2B फक्त येऊन जाईल, टी निघून जाईल. -3 × 2 = 6 CT. म्हणजे उत्तर किती असेल? अल्फा काय असेल? 2B - 6 CT. त्या 4 ऑप्शनपैकी 1 ऑप्शन हे पण असेल. ठीक आहे. या ठिकाणी इथं 2B - 6 CT. त्यानंतरच एक संपल, त्यानंतरच MCQ 8 नंबर MCQ पहा. अ रिजिड बॉडी इज रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस ऑफ रोटेशन विथ युनिफॉर्म अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. एक बॉडी रोटेट होते, त्या रोटेशनचा ओमेगा अँग्युलर स्पीड कसा आहे? कॉन्स्टंट आहे. 8 नंबर, ओमेगा कसा आहे? कॉन्स्टंट. ओके, देन नेक्स्ट. द लिनियर स्पीड व्ही ऑफ द पार्टिकल ॲट अ पर्टिक्युलर डिस्टन्स. त्या बॉडीपैकी एक पार्टिकल घेतला की त्याची लिनियर स्पीड किती आहे? व्ही, की जो आर एवढ्या अंतरावरती आहे. किती अंतरावरती आहे? आर. ओके, देन from the acceleration, then the angular speed omega r related as angular speed omega and v mod relation omega is equal to v upon r relation is given. This implies that there tikani mug 4 options dilile ahet. theek hai. tatla a, omega is directly proportional to 1 upon r. b, omega is equal to 0. c, ओमेगा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. आणि डी, ओमेगा इज इंडिपेंडंट ऑफ आर. आता मला सांगा, याच्यामध्ये व्हेन द बॉडी रोटेट विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा, तर प्रत्येक पार्टिकल परफॉर्म, ईच अँड एव्हरी पार्टिकल परफॉर्म युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, UCM. लक्षात ठेवा, जर ओमेगा कॉन्स्टंट असेल, रोटेशनचं अँग्युलर स्पीड कॉन्स्टंट असेल, फॅन फिरतोय, ओमेगा कसा आहे? कॉन्स्टंट आहे. तर प्रत्येक पार्टिकलचं मोशन कुठली असेल? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. प्रत्येकाचा रेडियस फक्त वेगवेगळा असेल. याचा अर्थ प्रत्येक पार्टिकलचा ओमेगा कॉन्स्टंट असेल, याचा अर्थ प्रत्येक पार्टिकलचा व्ही कॉन्स्टंट असेल का? नाही.
प्रत्येक पार्टिकल वेगवेगळ्या अंतरावरती आहे ना, वेगवेगळ्या अंतरावरती प्रत्येक पार्टिकलचा व्ही वेगवेगळा असेल. ठीक आहे, प्रत्येक पार्टिकलचं या ठिकाणी अजून काय वेगवेगळं असेल, व्ही इज इक्वल आता अल्फा तर झिरो असेल जर ओमेगा कॉन्स्टंट असेल तर. ठीक आहे, जर नॉन युनिफॉर्म असेल तर त्याकरता वेगळा भाग सांगतो, पण या ठिकाणी लिनियर वेलॉसिटी वेगवेगळी असेल, अँग्युलर वेलॉसिटी सेम असेल. आणि हा करेक्ट ऑप्शन कुठलं असेल, जरी रिलेशन असं दिलं असलं तरी या ठिकाणी डी हे ऑप्शन करेक्ट असेल, बिकॉज ओमेगा इज इंडिपेंडंट ऑफ आर. आर वरती अवलंबून नाही, आर वरती कोण अवलंबून आहे, व्ही. व्ही इज डिपेंड ऑन द आर, नॉट अ ओमेगा. आर चेंज झाला की व्ही काय होतो, चेंज होतो. हे झालं 8 नंबरचं एमसीक्यू. डी ऑप्शन करेक्ट आहे, ओमेगा इज इंडिपेंडंट ऑफ आर, ओमेगा त्याच्यावरती अवलंबून नाही. ठीक आहे, आर वर. त्याच्यानंतर पुढचा एमसीक्यू पाहूयात आपण. टू सर्कल सर्क्युलर आयन डिस्क, 2 नंबर आयन डिस्क आहेत. टू सर्क्युलर आयन डिस्क आर ऑफ द सेम थिकनेस, दोघांची थिकनेस जी आहे ती सेम आहे, दोघांची थिकनेस फक्त सेम आहे. द डायमीटर ऑफ ए, ए चा डायमीटर बी पेक्षा दुप्पट आहे. डायमीटर ऑफ 2DA, असं म्हणून बघत डायमीटर ऑफ ए इज 2 टाइम्स डायमीटर ऑफ बी. ओके, याचा अर्थ काय, रेडियस ऑफ फर्स्ट डिस्क इज ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 2 टाइम्स रेडियस ऑफ सेकंड डिस्क. ओके, देन नेक्स्ट, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए कंपेअर टू दॅट ऑफ बी इज, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ए चा आणि बी चा कम्पॅरिझन विचारलं, पण याचा डायमीटर, याचा डायमीटर मोठा आहे, याचा अर्थ ही डिस्क थोडीशी मोठी असेल, ही लहान असेल. ठीक आहे, हा लहान असेल, तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढूयात. अबाउट एन ऍक्सिस विच पासेस थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन, तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असेल, आय इज इक्वल टू, त्याला आय ए म्हणूयात आपण, दॅट इज एम आर स्क्वेअर अपॉन एम ए आर ए. दोघांचा मास सारखा असेल का, नसेल. एम ए आर ए स्क्वेअर अपॉन 2. सिमिलरली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेकंड डिस्क, दॅट इज एम बी आर बी स्क्वेअर अपॉन 2. आता या ठिकाणी इथं आपल्याला फक्त रेडियस रिलेशन माहिती, पण मास रिलेशन माहीत नव्हतं, पण दोघांची डेन्सिटी कशी आहे, सेम, कारण आयन आयन. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला मास इन टर्म्स ऑफ डेन्सिटी जर घेतलं आपण, तर मास इज इक्वल टू डेन्सिटी इन टू एरिया, कारण डिस्ट्रीब्युशन ऑफ मास हे अलॉंग इट्स एरिया आहे. याचा अर्थ रो कसा घ्यावा लागतो आपल्याला, मास अपॉन एरिया घ्यावा लागेल डिस्कच्या बाबतीत. सो एम इज द रो इन टू ए, एरिया. ए म्हणजे काय, एरिया. आता पहिल्या याचं काढायचं आहे मला, पहिल्या डिस्क, एम ए इज इक्वल टू रो इन टू, दोघांचा रो कसा असेल, सेम. एरिया, एरिया कसा काढतो आपण, पाय आर ए स्क्वेअर सरफेस एरिया, पाय आर ए स्क्वेअर. तसंच एम बी काय असेल, थिकनेस सेम आहे त्यामुळे थिकनेस इथं नाही घेतला तरी चालेल. ठीक आहे, इट इज अ रो इन टू पाय आर बी स्क्वेअर. ओके, आता मोमेंट ऑफ इनर्शिया कम्पेअर करायचं आहे, है ना. तर आधी आपण एम ए ची किंमत ठेवूयात. आर ए इज इक्वल टू एम ए किती आहे, रो इन टू पाय आर ए स्क्वेअर इन टू, हा छोटाच घेऊयात आपण, आर ए स्क्वेअर अपॉन 2. आणि आय बी काय असेल, रो इन टू पाय आर बी स्क्वेअर इन टू आर बी स्क्वेअर अपॉन 2. दोघांचा रेशो घेतला तर रो पाय आणि 2 कॅन्सल होतील. इथं आर ए चा फोर्थ पॉवर आहे, आर बी चा फोर्थ पॉवर, याचा अर्थ आय ए आणि आय बी या दोघांचा रेशो घेतला तर तो रेशो असेल आर ए चा फोर्थ पॉवर. ठीक आहे, मी आर ए अपॉन आर बी लिहितो आणि दोघांचा पॉवर एकच आहे, फोर्थ पॉवर. व्हॉट इज आर ए, इट इज 2 टाइम्स आर बी, सो आर बी आर बी गेट कॅन्सल, 2 अपॉन 1 रेज टू 4. 2 अपॉन 1 म्हणजे काय होऊन जाईल, या ठिकाणी इथं 2 चा 4th घात किती येऊ शकतो, 16 येऊ शकतो. 16, याचा अर्थ आय ए इज 16th टाइम आय बी,
याचा अर्थ याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 16 पटीने याच्यापेक्षा जास्त असेल. सेकंड, की जो जसा रेडियस कसा कसा आहे लहान आहे, याचा रेडियस याच्या दुप्पट आहे. ठीक आहे, तर 16 साइम्स हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. 16 साइम्स. याच्यानंतरचा पुढचा एमसीक्यू बघूया आपण, तो असा आहे सॉलिड स्पेअर, हॉलो स्पेअर अँड रिंग. किती गोष्टी आहेत, किती वस्तू आहेत? 3. सॉलिड स्पेअर, हॉलो स्पेअर अँड रिंग हॅव द सेम मास. प्रत्येकाचं मास कसं आहे? सेम. सॉलिड स्पेअर, हॉलो स्पेअर अँड रिंग, या तिघांचंही मास अँड डायमीटर कसं आहे? सेम. मास अँड डायमीटर, तिघांचं मास अँड डायमीटर कसं आहे? सेम. ओके, म्हणजे रेडियस आणि मास कसं आहे? सेम. इफ दे रोटेट अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, इन केस ऑफ द रिंग इट इज नॉर्मल टू इट्स प्लेन विच विल हॅव मोर मुमेंट ऑफ इनर्शिया. तर तिघापैकी मुमेंट ऑफ इनर्शिया कुणाचा जास्त असेल? म्हणजे ऍक्सिस कसा आहे? अबाउट डायमीटर आहे, किंवा ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर, त्याचा डायमीटर असतो. हॉलो स्पेअर पण तसाच येतो, फक्त याचा कसा आहे? असा आहे ऍक्सिस. तर याचा किती आहे? 2/5 mr² सॉलिड स्पेअर, 2/3 हॉलो स्पेअर, 2/3 mr² रिंग, फक्त mr². ठीक आहे, तर कुणाचं काय विचारलंय त्यांनी? तर विच विल हॅव मोर मोमेंट ऑफ इनर्शिया, मास सारखा आहे, रेडियस सारखा आहे, कुणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया सर्वात जास्त? हा किती येऊ शकतो? 2/5. 2/5 इज 0.4. What is it? 2/3? It is 0.666 something, 67. Okay? mr². Haa, mr² Haa, mr² Aani haa, mr² Kuna cha mutha hai tiga madhe? Okay? Echa madhe he Doga cha comparison ke latar haa mutha hai. He doga madhe compare ke latar haa mutha hai. Okay? Manja ring cha moment of inertia sarva jaast. त्याच्यानंतर पुढचा एमसीक्यू बघूया आपण, तो असा ए बी इज अ स्टिक हाफ ऑफ विच इज एक स्टिक आहे. ठीक आहे, त्याचा अर्धा भाग लाकडापासून बनवलेला आहे आणि अर्धा भाग जो आहे तो आहे स्टील. अर्धा भाग जो आहे तो कशाचा आहे? स्टीलचा. तर याच्यामध्ये ए बी इज अ स्टिक, टोकाला नाव होत, ए अँड बी इज स्टिक हाफ ऑफ विच इज वूड अँड अदर इज हाफ ऑफ स्टील. ए इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द ए. जर ऍक्सिस इथून जर पास झाला तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? आर ए. इफ द स्टिक इज रोटेट अबाउट दिस ऍक्सिस देन इट इज मोमेंट ऑफ इनर्शिया इज आर ए. त्यानंतर द मोमेंट ऑफ इनर्शिया about an axis passing through the B perpendicular to its length is the IB. जर हा ऍक्सिस मधून जर पास झाला तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? आय बी. तर देन वॉट इज द रिलेशन बिटवीन आय ए अँड आय बी? ठीक आहे, कोण मोठा असेल? त्यांनी वेगवेगळे 4 ऑप्शन दिले. आय ए इज इक्वल टू आय बी, दोन नंबर आय ए इज ग्रेटर दॅन आय बी, तीन नंबर आय ए इज लेस दॅन आय बी, त्यानंतर 4 नंबर असं पण दिले वी कॅनॉट से. वी कॅनॉट से. तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? पहा, जर या ऍक्सिस भोवती जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढला, ठीक आहे, दोघांचं सारखं नसेल त्यात काही प्रश्नच नाही, त्याचे उत्तर ऑप्शन नाही आहे. ठीक आहे, दोघांचं या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया सारखा असेल का? नाही. का? कारण याचं इथं डिस्ट्रीब्युशन ऑफ डेन्सिटी कशी याची कमी आहे, याची डेन्सिटी कशी आहे जास्त, सेलची डेन्सिटी मूळपेक्षा कशी आहे जास्त, म्हणजे इकडे मास कसं आहे जास्त, इकडे मास कसा आहे कमी आहे. तर या ऍक्सिस भोवती काढला आपण, समजा इथं जर आपण या ऍक्सिस भोवती काढला आपण, तर जे हेवियर पार्टिकल्स आहेत ते ऍक्सिस पासून जवळ आहेत, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असेल? कमी असेल. आणि या ऍक्सिस पासून हे हेवी पार्टिकल कसे दूर अंतरावरती आहेत, याचा अर्थ याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असेल? जास्त असेल. याचा अर्थ करेक्ट ऑप्शन कुठला आहे? आय ए.
E is greater than the IB. ठीक है, कारण या एक्सिस पासून हेवी पार्टिकल्स कसे आहेत, दूर अंतरावरती आहेत. ठीक आहे, तर याच्यानंतर पुढचा एक एमसीक्यू पाहूयात आपण. अ सॉलिड स्फिअर अँड हॉलो स्फिअर ऑफ द सेम मटेरियल. मटेरियल कसं आहे, सेम. सॉलिड स्फिअर आणि हॉलो स्फिअर, रेडियस कसा आहे दिलेला नाही, पण स्फिअर ऑफ द सेम मटेरियल हॅव द सेम मास. दोघांचं मास मात्र कसं आहे, सेम. हा सॉलिड आहे आणि हा हॉलो. ओके, अजून काय दिले. देन द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द डायमीटर इज मोर फॉर. ठीक आहे, आता याच्यामध्ये या ठिकाणी इथं मास सेम आहे. मास कसं आहे, दोघांचं सेम अबाउट डायमीटर. आता या मास सेम आहे याचा अर्थ काय, त्याचं डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द एक्सिस कसं आहे, अवे फ्रॉम द एक्सिस. आहे ना, एक्सिस पासून दूर आहे, कारण हा पोकळ आहे. म्हणजे सर्व मास कुठे साठलेला आहे, एक्सिस पासून दूर अंतरावरती साठलेलं. याचं कसं आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ मास, कसं आहे, होमोजिनियस आहे ना. सॉलिड स्फिअर आहे, याचा अर्थ मास सारखा आहे. याचं डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द एक्सिस हे अवे आहे, याचा अर्थ ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया याच्यापेक्षा जास्त. किंवा फॉर्म्युला घेतला आपण, ठीक आहे, that is a 2/5 mr². ठीक आहे, आणि याचा किती आहे, 2/3 mr². आत्ताच पाहिला आपण, हा 0.4 येतो, तर हा 0.7 येतो, याचा अर्थ हा मोमेंट ऑफ इनर्शिया मोठा आहे. ठीक आहे, कारण मास दोघांचं कसं आहे, सेम. तर याचं डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अबाउट द एक्सिस हे दूर अंतर, मास सेम आहे म्हणून याच्या ठिकाणी इथं आपल्याला हे याची व्हॅल्यू जी आहे ती कशी येते, जास्त येते. तर याच्यानंतरचा अजून एक एमसीक्यू पाहूयात आणि थांबूयात आपण, शेवटचा एमसीक्यू पाहूयात. विथ द इन्क्रीज इन टेम्परेचर, हा एक भाग लक्षात ठेवायचा. ठीक आहे, विथ द इन्क्रीज इन टेम्परेचर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्फिअर अबाउट द डायमीटर. ठीक आहे, इन्क्रीज झाल्यामुळे, टेम्परेचर वाढल्यामुळे त्याचं काय होतं, एक्सपान्शन होतं. दोन मॉलिक्यूल मधलं अंतर वाढतं, म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ मास काय होतं, वाढून जातं. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास वाढलं की के वाढतं, के वाढलं की मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो. म्हणून टेम्परेचर सोबतचं रिलेशन जर पाहिलं आपण, एक ऍक्सिस आहे ना, आणि टेम्परेचर वाढलं तर एक्सपान्शन वाढतं, एक्सपान्शन वाढल्यामुळं त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो. म्हणजेच काय, टेम्परेचर वाढल्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो. ठीक, हे एक लक्षात ठेवूयात आपण या ठिकाणी. एवढे एमसीक्यू पाहून थांबूयात आपण. राहिलेले एमसीक्यू जे आहेत, ठीक आहे, राहिलेले एमसीक्यू जे आहेत ते आपण नंतर पाहूयात. ठीक आहे, आजच्यासाठी एवढासा भाग पुरेसा आहे.